अंडे हो या मंडे रोज खाऊ अंडे असं म्हणतात. सकाळचा झटपट बनणारा पौष्टिक आणि पोटभर नाश्ता म्हणजे अंडे. त्यामुळेच ऑमलेट, बॉइल्ड एग किंवा अंड्याचे इतर पदार्थ जगभरातील अनेकांच्या ब्रेकफास्टचा कायमचा एक घटक बनलेत. अंड्यामध्ये शरीराला आवश्यक प्रोटीन्स आणि विटामिन्स असतात. सहज उपलब्ध असल्यानं याला सुपरफूडही म्हटलं जातं. रोजच्या आहारात एक अंडं असायलाच हवं असं आहार तज्ज्ञ सांगतात. पण अंड्यातील पिवळा भाग खाऊ नये असंही अनेकदा सांगितलं जातं. तर काही जण पांढरा भाग खाणं टाळतात. नेमकं काय खावं आणि काय खाऊ नये याबद्दल आम्ही हृदयरोग तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञांकडून उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. पाहुयात. अंड शरीराला गरजेची प्रथिनं, जीवनसत्व आणि क्षार देतं. यात प्रोटीन्स, विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन B2, B12 आणि शरीराला आवश्यक इतर पौष्टिक घटक असतात. शिवाय अंड्यात मोठ्या प्रमाणात आयन आणि बायोटीन असतं. बायोटीन मेंदूच्या वाढीसाठी, डोळ्यांसाठी आणि शरीरातील हिमोग्लोबिनसाठी फार उपयुक्त आहे. रोजच्या आहारात किती अंडी खावीत असा प्रश्न तुम्हाला अनेकदा पडत असेल. तर आहार तज्ज्ञ सांगतात की सामान्य व्यक्तीसाठी रोज एक अंडं खाणं चांगलं असतं. एका अंड्यात 78 कॅलरीज आणि 6 ग्रॅम प्रोटीन असतं. त्यामुळे आहार तज्ज्ञ म्हणतात की अंड्यातून दररोज 28 ते 30 ग्रॅम प्रोटीन मिळू शकतात. अंड्यातील पिवळा भाग, ज्याला आपण बलक म्हणतो, हा बलक खावा की नाही यावर गेल्या अनेक दशकांपासून चर्चा सुरू आहे. अंड्याच्या पिवळ्या भागात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त असतं. शरीरात वाढणाऱ्या कोलेस्ट्रॉलचा थेट संबंध हा हृदयविकाराशी असतो. त्यामुळे आवडीनं अंड्यावर ताव मारणारे लोक आरोग्यावर विपरीत परिणाम होईल या भीतीने अंड्यातील पिवळा भाग खाणं टाळतात. पण आहारतज्ज्ञांच्या मते अंड्यातील पांढऱ्या भागापेक्षा पिवळा भाग अधिक पौष्टिक आहे. डॉक्टरांच्या मते अंड्यातील पिवळ्या भागाचं म्हणजे बल्काचं ठराविक प्रमाणात सेवन केल्यास हृदयविकाराचा धोका वाढत नाही. आहारतज्ञ प्राजक्ता बोरसे म्हणतात की अंड्याच्या पांढऱ्या भागासोबतच पिवळा भागही लोकांनी खाल्लाच पाहिजे. अंड खाल्ल्यामुळे काय फायदा होतो यावर एक संशोधन 2018 साली चीनमध्ये करण्यात आलं होतं. यात 50,000 पेक्षा जास्त लोकांचा सहभाग होता. या संशोधनातून समोर आलं होतं की रोज एक अंड खाल्ल्यानं हृदयविकार आणि स्ट्रोकची शक्यता कमी होते. पण हो, कशाचंही अतिसेवन नाहीच हे लक्षात ठेवा. तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. आणि अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी BBCMarathi.com ला नक्की भेट द्या. धन्यवाद.